विद्यार्थी मित्रांनो, तर्कवानुमान या घटकावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्याचा सराव आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, शिष्यवृत्ती परीक्षा 2017 सालातल्या पेपरमधील हा एक प्रश्न दिलेला आहे. पहा, या ठिकाणी एक आयत दिलेले आहेत. आयताच्या सर्व बाजूवरील संख्या आणि मधल्या संख्या यांची बारकाईनं जर पाहणी केली तर मध्ये या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे, म्हणजे बाहेरच्या संख्याचा मधल्या संख्येशी काहीतरी संबंध असायला पाहिजे. ते त्यामध्ये कोणत्या प्रकारचं सूत्र आहे ह्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. प्रथम आपण या संख्या जर पाहिल्या, मध्ये 20 आहे, 20 कशी येतील त्याचा आपण अभ्यास करूयात. या संख्येची बेरीज करून पाहिली तर ती काय 20 येत नाही. नंतर या संख्येचा समोरासमोरचा काही संबंध लागतो का तर ते पाहूयात. आपण 4 × 2 = 8 आणि 7 × 5 = 12 म्हणजे 20 येतात, म्हणजे आपण ते करून पाहूयात. 4 × 2 = 8 झालेले आहेत पहा, आणि 7 × 5 यांची बेरीज जर केली तर ती 12 होते, आणि या दोन्हींची बेरीज केली तर ती 20 होते. तर दुसऱ्या याच्यात पाहूयात, 7 × 3 = 21 आणि 4 × 2 = 6 म्हणजे 21 × 6 बेरीज ही 27 होते. हे पण बरोबर आलंय, हे पण बरोबर आहे. अशाच प्रकारे आपण 5 × 3 = 15 गुणाकार एकाचा, आणि त्यामध्ये ह्या समोरच्यांची बेरीज 6 × 1 = 7 ह्या दोघांची बेरीज केली तर ती पण 22 येते. म्हणून तशाच प्रकारे आपण 8 × 2 = 16 आणि समोरच्यांची बेरीज 17 × 9 = 7 = 16 मग या दोघांची बेरीज 32 येते. तर पर्यायामध्ये 32 आहे का, तर ह्या 3 नंबरला पर्याय 32 आहे, म्हणजे याचं उत्तर 32 येणार आहे. आता 2018 सालातल्या पेपरमध्ये आलेला एक प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी एक वर्तुळात त्रिकोण दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटं वर्तुळ दिलेलं आहे. 20, 99, 63, 59, 244, 86 आणि 23 अशा प्रकारे संख्या दिल्या आहेत. यामध्ये 24, 66, 42, 37, 158, 55 आणि 13 दिलेले आहेत. आणि या ठिकाणी मध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्याचे पर्याय 110, 210, 220, 230 अशा प्रकारे दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण जर बारकाईनं त्याचा अभ्यास केला तर आपल्याला असं आढळून येते का, ही 99 ही जी संख्या आहे तर या दोन्हींच्या वरच्या दोन्हींची बेरीज 99 दिलेली आहे. पहा, 36 आणि 63 = 99. त्यानंतर ह्या 36 आणि 23 बेरीज या ठिकाणी 59 दिलेली आहे. त्यानंतर 63 आणि 23 बेरीज 86 आहे आणि मधल्या त्रिकोणातील 3 बेरीज 244 दिलेली आहे. पहा, तशाच प्रकारे या ठिकाणी पहा, 24, 42 बेरीज 66, 24, 13 बेरीज 37, 42, 13 बेरीज 55 आणि मधल्या 3 बेरीज 158. तर आपण या ठिकाणी मधल्या 3 बेरीज मध्ये आलेली आहे. मग किती आहे, 77, 94 आणि 49 या ठिकाणी यांची बेरीज ही किती येईल, तर ती बेरीज 220 येणार आहे. पहा, 77 आणि 99 आणि 49 यांची बेरीज केली तर ती 220 येते. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3, 220. तर अशा प्रकारे आपण त्यातलं सूत्र ओळखून ते उदाहरण सोडवायचं आहे.